तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज मध्ये। माझं नाव विशाल विदाटे। कसे तुम्ही सर्व? तर मी आज आलेलो आहे माझ्या होमटाऊन जुन्नर या ठिकाणी, आणि आपल्यासोबत आहे सनी चव्हाण, ज्यांची स्कॉर्पिओ गाडी आहे, आणि ते त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीचा ओनर एक्सपिरियन्स आपल्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या गाडीबद्दल जे तुम्हाला जे डाऊट आहेत ते आपण आता ओनर सोबतच डिस्कस करणार आहोत की ही गाडी तुम्हाला घ्यायला पाहिजे का, कारण की S3 गाडी बंद झालेली आहे मार्केटमध्ये, पण सेकंड हँड कार मार्केटमध्ये सुद्धा ही गाडी तुम्हाला इझिली भेटून जाते। तर त्या संदर्भात सर्व जे डाऊट आहेत तुमच्या मनातले ते क्लिअर होणार आहेत। तर सनी सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे मराठी कार न्यूजमध्ये। धन्यवाद विशाल सर, तुम्ही स्कॉर्पिओचा रिव्ह्यू कस्टमर रिव्ह्यू बनवत आहे, बरोबर। त्याबद्दल एक अभिमान वाटतो की मराठी माणूस एक चांगला याच्यात उतरलाय, एक यूट्यूब क्षेत्रात उतरलाय, आणि मराठीतून आपल्या सर्व सबस्क्रायबरला माहिती देत आहे, बरोबर। एक चांगली गोष्ट आहे, नक्कीच नक्कीच। तर सर, तुम्ही ही गाडी कधी घेतली होती? ही गाडी मी सहा जानेवारीला घेतली होती मी 2020 मध्ये। अच्छा, म्हणजे जवळपास एक वर्ष होत आले गाडीला। ओके, तर कुठलं मॉडेल तुम्ही हे चॉईस केलं होतं आणि हेच मॉडेल का चॉईस केलं तुम्ही? माझ्या पुढे दोन पर्याय होते, एक तर S3 घ्यायची किंवा S5 घ्यायची। ओके, तर मी बऱ्याच जणांचा अनुभव घेतला, बरोबर। सगळ्यांनी मला सांगितलं का गाडी घ्यायची तर S3 आहे, बरोबर। आता S3 ला M2DI इंजिन येतं, बरोबर, आणि S5 ला MOK इंजिन येतं। MOK इंजिन, आणि काय होतं, आपण एक तर शेतकरी वर्ग, बरोबर, शेतकरी वर्गाच्या आणि इथल्या दृष्टिकोनातून विचार केला, बरोबर, ऍव्हरेजच्या वगैरे सगळ्या दृष्टिकोनातून, तर मला S3 योग्य वाटली गाडी, बरोबर। कारण MOK ला नंतर मेंटेनन्स राहतो गाडीला। अच्छा, तसा आणि S3 ला मेंटेनन्स नाहीये गाडीला, बरोबर। म्हणजे ही गाडी 2 लाख किलोमीटर झाली तरीला मेंटेनन्स नाहीये ही। ओके, 7-8 हजार रुपयाची सर्व्हिसिंग होती। अच्छा, म्हणजे सर्व्हिसिंगची कॉस्ट एवढी होती 7-8 हजार रुपये। 7-8 हजार रुपये, ते पण 2 लाख किलोमीटर झाल्याच्या नंतर, 1.5-2 लाखच्या आसपास। आता तिला आता सर्व्हिसिंगला गेली तर आता ती अजून वॉरंटी पिरियड मध्येच आहे गाडी। ओके, तर ते जेमतेम 5-6-5-6 हजार रुपये सर्व्हिसिंग होऊन जाते, आणि सर्व्हिसिंग 10 हजार किलोमीटरला। पहिली सर्व्हिसिंग जी झाली ती 5 हजारला झाली, नंतरची 10 हजारला झाली, 10 हजार, आता 20 हजारची पण तिची सर्व्हिसिंग झालेली आहे। ओके, आता गाडीचं रनिंग 23-24 हजार किलोमीटर आहे। म्हणजे जवळपास तुम्ही एक 7-8-10 महिन्यामध्ये 24 हजार किलोमीटर चालवलेली गाडी। तर समजा तुम्ही आता म्हणजे जानेवारीमध्ये ही गाडी घेतलेली, तर याच्या आधी स्कॉर्पिओ सोडून पण तुम्ही एखादी गाडी पाहिलेली असेल ना काही मार्केटमध्ये अशा पण गाड्या आहेत? त्यावेळेस मला पर्याय होता का स्कॉर्पिओ किंवा इरटिका सुद्धा, माझं चाललं होतं इरटिका सुद्धा गाडी घ्यायचं, पण मारुतीने डिझेल इंजिन बंद केलं, बरोबर, बंद केलं। पेट्रोल इंजिन त्यावेळेस CNGचा ऑप्शन नव्हता, CNG भरायचं तर डायरेक्ट चाकणला जायचं, हो, चाकण किंवा मुंबईमध्ये, बरोबर। मग त्यामुळे मग पेट्रोल गाडी तर आपल्याला परवडू शकत नाही, आपण एक शेतकरी, बरोबर। मग त्यामुळे मग मी निर्णय घेतला की स्कॉर्पिओ घ्यायची, आणि स्कॉर्पिओ गाडी कशी आहे, दणकट गाडी, याच्यात 5 खताच्या गोणी टाकून आणा, बरोबर, अडचण नाही। म्हणजे हा थोडक्यात सांगायचं शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर आहे कसं वापरायला अडचण नाही, हा म्हणजे फॅमिली युज साठी पण वापरू शकतो किंवा आपलं थोडंफार सामान वगैरे असं शेतापर्यंत, आणि ज्याची मोठी फॅमिली आहे त्याला ही गाडी एकदम बेस्ट आहे। आणि ही गाडी लांब किती लांब घेऊन जा काही अडचण नाही, म्हणजे हिला मी नॉनस्टॉप बेळगाव पर्यंत नेलेली। अच्छा, म्हणजे येऊन जाऊन रनिंग बेळगाव मला वाटतं 900 किलोमीटरच्या आसपास भरतो, बरोबर, बरोबर। तिथपर्यंत मी गाडी नेलेली आहे, वन डे रिटर्न झालेलो आहे मी। अच्छा, काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे कुठलाही थकवा वगैरे नाही, गाडी चालवण्यासाठी एकदम कम्फर्टेबल, एकदम कम्फर्ट गाडी आहे। आणि हे जे S3 मॉडेल आहे याचे सस्पेन्शन मध्ये सुद्धा फरक आहे। जी पहिली गाडी होती ती डुलायची, बरोबर, हा म्हणजे ती 70-80 स्पीडला गेली का गाडी डुलायची, तशी ही गाडी 120 घेऊन जा, बरोबर, ही गाडी डुलत नाही, स्टेबल राहते, रोड राहते, कम्फर्ट वगैरे चांगला आहे। बरं, तुम्ही जानेवारी 2020 मध्ये ही गाडी घेतली होती, तर किती किंमत, म्हणजे ऑन रोड किती किमतीला तुम्हाला ही गाडी? त्यावेळेस गाडीची किंमत होती 12.5 लाख रुपये शोरूम किंमत, मी तिला डिस्काउंट वगैरे घेऊन ती मला 11,80,000 रुपयाला गाडी पडली। अच्छा, 11,80,000 तुम्ही या गाडीसाठी एक्सचेंज गाडी करून, अच्छा, म्हणजे एक्सचेंज बोनस वगैरे सगळं धरून मला ती 11,80,000 रुपयाला गाडी पडली। ओके, त्यानंतर मग तिला बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला, म्हणजे मी तिला थोडक्यात टॉप मॉडेल सारखं करण्याचा प्रयत्न केला। हा, तुम्ही आतमध्ये टच स्क्रीन वगैरे पण टाकलेली आहे, थोडं इंटेरियर वगैरे पण एकदम क्लीन केलेले, सीट कव्हर वगैरे, बरं, ठीक आहे। आपल्या प्रेक्षकांना हे सांगा की तुम्ही जे सर्व ऍक्सेसरीज बसवलेले, म्हणजे वरचे रूफ रेल्स वगैरे बसवलेले आहेत, सनवायझर पण बसवलेले आहेत, टच स्क्रीन सुद्धा आहे, त्यानंतर आतमध्ये सीट कव्हर सुद्धा बसवले, तर याला साधारणतः खर्च किती आला होता? याला साधारण सगळा खर्च 80,000 रुपयाच्या आसपास आला होता। 80,000 रुपये, बापरे, म्हणजे भरपूर तुम्ही खर्च केले, लोडेडच केली, लोडेड केली एकदम, म्हणजे रिव्हर्स कॅमेरा वगैरे, फक्त आता तिला मॅकविल टाकायचे, टॉप मॉडेल बनायचं, अरे असं एवढंच ठेवतो, बाकी ठेवले। अच्छा, ओके, तर म्हणजे आता ठीक आहे, आपण गाडीची तर माहिती घेतली,
पण आता मेन गोष्ट असते ऍव्हरेज. तर ही गाडी तुम्हाला डिझेलमध्ये गावाच्या ठिकाणी हायवेवरती कितीच ऍव्हरेज देते? मला ही गावाच्या ठिकाणी एसी लावून सुद्धा 14-15 ऍव्हरेज देते गाडी. 14-15 एसीला सुद्धा 14-15 ऍव्हरेज देते. म्हणजे तिला स्पीड लिमिट ठेवावं लागतं, 80 पुढे चालायचं नाही. अच्छा, म्हणजे हा हे लिमिट 70-80 चाललं की तुम्हाला 14-15 हमकास एसी लावून ऍव्हरेज देते गाडी. म्हणजे हे आपले ज्या कार असतात त्याचप्रमाणे म्हणजे असं लोकांना वाटतं की स्कॉर्पिओ गाडी आहे मग ती ऍव्हरेज देईल का नाही किंवा मग ती पुढे कसं राहील काय राहील, पण बिंदास डोळे झाकून स्कॉर्पिओ गाडी घ्यायची काय चालेल. आणि हायवेवरती किती ऍव्हरेज काढलेले तुम्ही लॉंगला ज्यावेळेस तुम्ही गेलेला आहात गाडी? लॉंगला 16-16.5 पर्यंत ऍव्हरेज देते ती. 16.5 पर्यंत देते. अच्छा, म्हणजे नक्कीच परवडेबल सुद्धा आहे. परवडेबल. आणि गाडीचं इंजिन पाहिलं तर M2DI इंजिन आहे, 2.5 आणि नक्कीच सेकंड हँड कार मार्केटमध्ये ही गाडी अवेलेबल आहे तुमची. अजून देखील आपण सरांना प्रश्न विचारणार आहोत. तर सर, गाडीचं तुम्हाला भरपूर गोष्टी आवडल्या असतील, आता तुम्ही भरपूर गोष्ट सांगितलेल्या आहेत की आवडले, पण अशा काही गोष्टी असतील की ज्या तुम्हाला आवडलेल्या नाहीत किंवा तुम्ही महिंद्रा कंपनीला सांगू शकता की ह्या ज्या म्हणजे काही काही गोष्टी आहेत त्या इम्प्रुव्हमेंट व्हायला पाहिजेत, त्या कुठल्या आहेत? महिंद्रा कंपनीला एकच सांगा की याच्या डोरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ह्याचे डोर पॅनल वाजत राहतात. डोर पॅनल वाजतात. डोरात थोडे दरवाजे जोरात लागले गेले. ओके, डोर पॅनल वाजतात. ओके, आणि मग तसं काय बाकी काय, मला आतापर्यंत काही प्रॉब्लेम वाटला नाही तिला, काहीच वाटलेलं नाही. फक्त डोरचा प्रॉब्लेम आहे का, तर डोर वाजत राहतात म्हणजे चालू रनिंग मध्ये आवाज येतो, त्यांचा आवाज येत राहतो. मग तुम्ही कधी ते शोरूमला वगैरे सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे? एकदा सांगितलं होतं, त्याच्यानंतर त्यांनी मला क्लिअर करून दिलं होतं. पण आता काय होतं, ग्रामीण भाग आहे आपला, बरोबर रोड खालीवर असतात, त्यामुळे मग थोडासा डोरचा आवाज येत राहतो गाडी. डोरचा आवाज येतो. बरं, या गाडीमध्ये तुम्ही नॉन स्टॉप असं किती लांब गेलेले आहेत की खूप म्हणजे असं स्टार्टिंग टू एंड पर्यंत असा मोठा डिस्टन्स? मी इथून कर्नाटकला गेलेलो आहे, हुबळी. कर्नाटक मध्ये हुबळी. ओके, हुबळी पर्यंत गेलेलो. किती किलोमीटर होत? एक जेमतेम 450 जायला, 450 यायला. वन डे रिटर्न. वन डे रिटर्न तुम्ही 900 किलोमीटर आलेलो. अशा ह्या प्रवासामध्ये काही असं तुम्हाला जाणवलं की गाडी खूप चांगली आहे किंवा काही गोष्टी गाडीमध्ये इम्प्रुव्हमेंट व्हायला पाहिजे? गाडी चांगलीच आहे, गाडीला काही प्रॉब्लेमच नाही. ओके, आणि एवढं लांबून जाऊन आलो मला काय असं विशेष वाटलं नाही की तिला काही प्रॉब्लेम आहे म्हणून. ती चांगलीच चालते, चांगली चालते. पण तरी पण महिंद्रा अजून सस्पेन्शन मध्ये थोडा बदल करता आला तर केला पाहिजे, कारण ते खड्ड्यामध्ये गेले तर थोडी असे उचल बाउन्सी होते. हा, बाउन्सी होती. ओके, नक्कीच 2021 मध्ये स्कॉर्पिओचं सुद्धा न्यू जनरेशन मॉडेल येणार आहे. आणि S3 गाडी जर तुम्ही पाहिली तर खूप पॉप्युलर आहे. आधी S2 मॉडेल चाललेलं होतं जे की कमी बजेटमध्ये लोकांना स्कॉर्पिओचा जो आनंद आहे तो घेता येत होता, पण आता S3 गाडी बंद झालेली आहे. तुम्हाला S5 M-Hawk इंजिन भेटतं फक्त, त्याची सुद्धा किंमत तुम्ही जर पाहिली तर ती 15 लाखाच्या पुढे आहे. तर सर, तुम्ही गावाकडे सुद्धा ही गाडी चालवतो तर कधी असं वाटलं की गाडी ग्राउंड क्लिअरन्सचा प्रॉब्लेम आहे किंवा गाडीच्या सस्पेन्शनमध्ये कधी काय असा प्रॉब्लेम आला आहे? नाही, आता तर मला तर काय असं जाणवलं नाही की कारण ग्राउंड क्लिअरन्सला उंचच आहे, बरोबर, त्यामुळे ती टेकत नाही किंवा काय नाही. आणि मी काल मालेगावला गेलो होतो, सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं. ओके, की मी मालेगावचे 350 किलो लोड टाकून नेला होता गाडीत. 350 किलो मी त्याच्यात लोड टाकून नेला होता गाडीत. तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच व्यवस्थित गेली, व्यवस्थित. आम्ही दोघ जण होतो. अच्छा, त्याच्यात मी लोड टाकून. पण आता ही गाडी तुम्ही जर पाहिली तर जवळपास 7-7 सीटर असेल माझी? नाही, 9 सीटर, 8+1 आहे. 8+1 9 सीटर आहे. तर ह्या गाडीमध्ये तुम्ही मॅक्सिमम किती लोक बसवले? नाही, मी 9 सुद्धा बसवलेली आहे. 9 सुद्धा बसवले. मग असं कधी झालंय काय की पिकअप मध्ये प्रॉब्लेम आलाय की वगैरे काय असं काय? नाही, M2DI कसं आहे, M2DI हळू पिकअप घेतो. ओके, पण एकदा पिकअप घेतलं तर मग ते M-Hawk सुद्धा आवरत नाही, असं M-Hawk सारखं चालतं. अच्छा, M-Hawk कसं, M-Hawk जागेवर पिकअप घेते, तेवढंच फरक आहे, बाकी काय नाही. आणि ते म्हणजे असं पण नाही का तिला पिकअपच नाही, पिकअप चांगलाच आहे. तर सर, गाडीचं सिटिंग कॅपॅसिटी तुम्ही जर पाहिली तर 9 सीटर गाडी आहे. 9 सीटर. हा, तर मग अशा कंडिशनला कधी असं झालंय की म्हणजे पुढच्या रोला तर सिटिंग चांगलीच आहे, मागच्या रोला पण चांगली आहे, पण जर थर्ड रोला पाहिली तर त्या ठिकाणी थोडा थाई सपोर्ट किंवा न्यू रूम जर पाहिला म्हणजे थाई सपोर्ट आपल्याला वर बसावं लागतं, तर अशा वेळेस लॉंग जर्नीसाठी माणूस किती अंतर म्हणजे जाऊ शकतो त्याच्यामध्ये? नाही, लॉंग जर्नीसाठी जायचं असेल तर मग 6+1 7 सीटर जायचं, का तर आखळ बखळ बसतात तर बॅगी वगैरे ठेवताय. बरोबर, कारण काय होतं जर असं तब्येत कमी असेल तर 2 माणसं बसतात व्यवस्थित, ज्याची थोडी तब्येत जास्त आहे त्यांना मग त्रास होतो मागे बसायला. बाकी मग सिटिंग व्यवस्था वगैरे त्याची एकदम बेस्ट आहे, काय अडचण नाही, किती लांबचा त्रास नाही. बरं, सर्व्हिसिंगची मला एकदा कॉस्ट सांगा.
की तुम्ही सर्व्हिसिंग कुठे करता, म्हणजे ऑथोराईज शोरूमला करता की बाहेरचे आपले जे लोकल मेकॅनिक असतात तिथे, आणि त्याला खर्च किती येतो? नाही आता तर ती वॉरंटी पिरियड मध्ये मी शोरूमलाच करतो, शिव महिंद्रा भोसरी त्यांचं सर्व्हिसिंगचं शिव ऍटोविन म्हणून आहे, बरोबर, तिथं मी सर्व्हिसिंग करतो अजून ती वॉरंटी पिरियड मध्येच आहे गाडी. आणि शोरूमला जर सर्व्हिसिंग केलं तर गाडी व्यवस्थित राहते, मेंटेन राहते, वेळेचे वेळे प्रॉब्लेम क्लिअर होतात तिचे. किती खर्च येतो एक साधारणतः 10,000 किलोमीटर म्हणजे वॉरंटी पिरियड मध्ये, त्यावेळी खर्च कमी झाला असेल, पण तरी एक अंदाजे 10,000 किलोमीटरच्या सर्व्हिसिंगला किती खर्च येतो? एक 6,000-7,000 रुपये जास्ती. 6,000-7,000 रुपये त्याच्या पुढून नाही गे, मग काय करता मेजर पार्ट गेला तर मग त्यावेळेस खर्च वाढतो, नाही तर रेग्युलर सर्व्हिसिंगला 5,000 रुपये होऊन जाते असं काय. 5,000 म्हणजे एक तुम्ही ही गाडी सजेस्ट कोणाला कोणाला करू शकता की ही गाडी घ्यायला पाहिजे? ही गाडी एक तर शेतकऱ्यांसाठी गाडी चांगली, बरोबर, त्यांना कोणता माल न्या काही न्या अडचण नाही. एक तर टुरिस्टवाल्यांसाठी चांगली, त्याचा टुरिस्ट व्यवसाय त्याच्यासाठी सुद्धा गाडी चांगली आहे, का गाडी कम्फर्टेबल पॅसेंजरला सुद्धा व्यवस्थित जात येतं, व्यवस्थित येतं येतं. आणि ज्याला रनिंग आहे चांगलं, बऱ्यापैकी रोड वगैरे खराब आहे, 100-200 किलोमीटर रनिंग आहे, त्याने सुद्धा ही गाडी घेतली चांगली. अच्छा, म्हणजे नक्कीच. आणि गाडीमध्ये सेफ्टी फीचर पाहिले तुम्ही मित्रांनो तर ड्युअल एअरबॅग, एबीएस, रिवर्स पार्किंग सेन्सर सुद्धा या गाडीमध्ये आहेत. आणि सेकंड हँड कार मार्केटमध्ये ही गाडी तुम्हाला नक्कीच इझिली भेटून जाईल. S2 सुद्धा भेटून जाते आणि S3 सुद्धा आहे, ज्याची किंमत तुम्ही जर पाहिलं तर 7 लाखापासून 10 लाखापर्यंत या गाडीच्या किमती सेकंड हँड कार मार्केटमध्ये आहे. आणि नक्कीच ही गाडी बंद झालेली आहे, आणि काय होतं जी गाडी बंद झालेली आहे त्या गाडीला मागणी ही जास्त वाढत जाते. तर चला आपण थोडी गाडी चालवून पाहूया की गाडी कशी आहे चालण्यासाठी, आणि तो देखील एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करतो. मित्रांनो आता आपण चालवत आहोत S3 स्कॉर्पिओ. आणि तुम्ही जर पिकअप पाहिला ना गाडीचा, पिकअप हा एकदम परफेक्ट आहे. तुम्ही जर स्कॉर्पिओ जर कधी चालवलेली असेल तर तुमच्या लक्षात येईल क्लच आहे हा थोडासा हार्ड आहे, पण गाडी देखील तेवढीच मोठी आहे, त्यामुळे जास्त हार्ड हा नाही आहे. पण पुढं जर पाहिलं आता तुम्ही तर मी आता गाडी मेन रोडला घेऊन आलेलो आहे, आणि म्हणजे असे कुठल्याही पिकअपची कमी तुम्हाला जाणवत नाही आहे. 2500cc इंजिन आहे, M2D आहे, आणि इंजिनची जर पॉवर पाहिली तुम्ही तर कुठलाही असा कमी पॉवर जी तुम्हाला भेटत नाही. आपण एक आहे M-Oc जी पॉवर आहे ती या गाडीमध्ये तुम्हाला नाही भेटणार. आणि जो ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स आहे, म्हणजे जर पाहिलं तर तुम्ही एकदम उंचीवरती असे सीटवर वाटतं तुम्हाला, आणि एकदम अशी परफेक्टली गाडी जी आहे, म्हणजे SUV मध्ये बसल्यानंतर जो फील असतो तो तुम्हाला स्कॉर्पिओमध्ये नक्कीच जाणवतो. आणि जर तुम्ही जुनी स्कॉर्पिओ पाहिली असेल तर ती खूप बाउन्सी होती, कारण की सस्पेन्शन जर पाहिलं तुम्ही तर सस्पेन्शन सुद्धा त्या बाबतीत थोडा प्रॉब्लेम होता, कारण की गाडी अशी बाउन्सी चालायची. पण ह्या गाडीमध्ये ते भरपूर प्रमाणात कंट्रोल केलेलं आहे, म्हणजे लॉंग ड्राईव्हला सुद्धा तुम्ही जर गाडी गेले तर गाडी स्टेबल राहते, म्हणजे पूर्ण स्टेबल नाही राहत, कारण की गाडी पण एवढी मोठी आहे, लॅदर फ्रेम चॅसी आहे गाडीला, त्यामुळे नक्कीच थोडासा जो स्टेबलमध्ये आहे ती थोडी कमी येते. पण पहिल्या स्कॉर्पिओपेक्षा नक्कीच गाडीने जे आहे ते इम्प्रूव्हमेंट केलेलं आहे. आणि S3 मॉडेल आहे, डिझेल इंजिन आहे 2500cc ते देखील एकदम वेल, म्हणजे असा परफॉर्मन्स देतं. तुम्ही जवळपास जर पाहिलं तर 4000 RPM पर्यंत गाडीच्या इंजिनला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही, पण त्या पुढे तुम्ही जर गेले तर इंजिनचा आवाज येतो, थोडा कॅबिनमध्ये पर्यंत येतो. पण असं नाही काही की तुम्ही नॉर्मल जरी चालवलं तर डिझेल इंजिन आहे, त्यामुळे थोडा जो इंजिनचा आवाज आहे तो नक्कीच तुम्हाला गाडीमध्ये जाणवतो. पण बाकी गाडी चालवण्याच्या बाबतीत मी तर बोलेल की राजा गाडी आहे, कुठलाही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला समाजात सुद्धा एखादी व्यवस्थित गाडी घ्यायची असेल तर स्कॉर्पिओ गाडी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. आणि सेकंड हँड कार मार्केटमध्ये ही गाडी 8 ते 10 लाखापर्यंत, म्हणजे 7 लाखापासून 10 लाखापर्यंत S2 आणि S3 हे मॉडेल आहे, हे नक्कीच भेटून जाईल. आणि त्याच्यामध्ये तुम्ही मॉडिफिकेशन सुद्धा करू शकता, जसं सनी सरांनी केलेलं आहे, टच स्क्रीन सुद्धा आतमध्ये बसवलेली आहे तिच्यामध्ये. तुम्ही जर पाहिलं तर मागचा रिवर्स कॅमेरा सुद्धा आहे, त्यानंतर स्टेअरिंग जी आहे ती लेदरने रॅप केलेली आहे. आणि गाडीला इनबिल्ट तुम्ही जर पाहिलं S3 तुम्हाला इनबिल्ट 2 एअरबॅग येतात, ABS सुद्धा येतात, त्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने सुद्धा चांगली आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर मी नॉर्मल गावाच्या रोडकडे आहे आणि सिम्पली चाललेलो आहे, चौथ्या गिअरवर आहे गाडी, तरी देखील गाडी एकदम व्यवस्थित चाललेली आहे. डिझेल इंजिनची हीच खासियत असती, तुम्ही कुठल्याही गिअरमध्ये चालवली तर तुम्हाला परफॉर्मन्स गाडी चांगला देते, त्यामुळे नक्कीच तुम्ही जर एखादी गाडी पाहत असाल स्कॉर्पिओमध्ये तर S3 तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे, नक्कीच ही गाडी घेऊ शकता. आणि तुमचे अजून देखील काही प्रश्न असतील या संदर्भात तर विशाल विदाटी ऑफिशियल असाल बा इंस्टाग्राम ID आहे, त्या ठिकाणी मी सर्वांशी कनेक्ट असतो. तुमचे प्रश्न विचारा, तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय त्या ठिकाणी भेटून जाईल. आणि या गाडीचं ॲव्हरेज जर पाहिलं तुम्ही तर गावामध्ये ही गाडी 14 ते 15 ॲव्हरेज देते, आणि हायवेवरती तुम्ही जर घेऊन गेले तर 16 ते 17 ही गाडी जी आहे ते आरामात ॲव्हरेज देते. आणि 9 सीटर गाडी आहे,
त्यामुळे तुमची जर मोठी फॅमिली असेल शेतकरी वर्गामध्ये किंवा सिटीमध्ये सुद्धा तुम्हाला मोठी फॅमिली असेल, लॉंग ड्राईव्हसाठी जास्त जावं लागत असेल, पिकनिक किंवा इतर फिरण्याच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जर जाऊ इच्छिता, तर नक्कीच जो स्कॉर्पिओ S3 आहे ह्या तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे सेकंडमध्ये, कारण की न्यू S3 जी आहे ती बंद झालेली आहे, आता फक्त MOK इंजिन भेटतं. S5 आहे ते, आणि त्याची किंमत पाहिली तर 15 लाखाच्या पुढे तुम्हाला स्कॉर्पिओ आहे ती भेटू शकते. आणि 2021 एक साधारणतः फेब्रुवारी मार्चमध्ये स्कॉर्पिओचं नेक्स्ट जनरेशन मॉडेलसुद्धा येणार आहे, त्यामुळे ज्या लोकांना नवीन स्कॉर्पिओ घ्यायची आहे तर नक्कीच ते थोडं वेट देखील करू शकतात. आणि गाडीचा गिअरबॉक्स जर पाहिलं तुम्हाला ते सांगायचं राहिलं, गाडीचा 5-speed गिअरबॉक्स आहे ज्याच्यामध्ये गाडी जी आहे ती एकदम व्यवस्थित परफॉर्मन्स करते, कुठलाही प्रॉब्लेम नाही. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही जर 2-wheeler चालवत असाल तर हेल्मेट घाला, 4-wheeler चालवत असाल तर सीट बेल्ट वापरा, आणि मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे जे नियम आहेत ते देखील फॉलो करा. खूप खूप धन्यवाद.